नमस्कार आज आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा आहे पाहणार आहोत चिवडा अगदी कुरकुरीत आणि चटपटीत झालेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो भाजके पोहे घेतलेले आहेत हे भाजके पोहे दिसायला असे असतात या भाजक्या पोह्यांमध्ये बऱ्याच वेळा बारीक बारीक मातीचे कण किंवा धूळ असते त्यामुळे हे पोहे व्यवस्थित साफ करून चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व माती किंवा काही घाण असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल भाजके पोहे आधीच भाजलेले आणि तळलेले असतात त्यामुळे त्यांना पुन्हा भाजायची अजिबात गरज नाही जर तुमचे हे भाजके पोहे थोडे नरम झाले असतील तर तुम्ही हे पोहे कढईमध्ये घालून मंदाजेवरती एक दोन मिनटं भाजून घेऊ शकता अजिबात जास्त रंग बदलू द्यायचा नाही हे पहा अगदी असेच कुरकुरीत पोहे असले पाहिजे मला या ठिकाणी भाजायची अजिबात गरज नाही कारण माझे पोहे आधीच फार कुरकुरीत आहेत गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये अंदाजानुसार तेल काढून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की लगेचच आवडीप्रमाणे एक वाटी शेंगदाणे तेलामध्ये घालायचे आहेत गॅस मंद करायचा आहे मंदाचेवरती अगदी खमंग आणि खरपूस रंगावरती हे शेंगदाणे व्यवस्थित तळून घेऊयात या ठिकाणी मंदाचेवरती सतत हलवत शेंगदाणे अगदी खमंग तळून घेतलेले आहेत आता हे तळून घेतलेले शेंगदाणे भासक्या पोह्यांवरती काढून घेऊयात या प्रकारे तळलेले सर्व शेंगदाणे पोह्यांवरती काढून घेतलेले आहेत आता ह्याच तेलामध्ये एक वाटी डाळ्या काढून घेऊयात यांना डाळव असं देखील म्हणतात या डाळ्या आधीच भाजलेल्या असतात त्यामुळे तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी मंदाचेवरती एक ते दोन मिनिटात डाळ्या तळून निघतात अगदी एक मिनिटातच तरल डाळ्या तळून तयार आहेत तळून घेतलेल्या डाळ्या भाजक्या पोह्यांवरती काढून घेऊयात तळून घेतलेल्या सर्व डाळ्या भाजक्या पोह्यांवरती काढून घेतलेल्या आहेत आता तेलामध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप घालूयात हे देखील अगदी सोनेरी रंग येईपर्यंत खमंग तळून घेऊयात लक्षात ठेवा जास्त डार्क रंगावरती तळायचे नाहीत सुकं खोबरं देखील मंद असे व ती तळून तयार आहे अगदी ह्याच रंगावरती तळून घ्या तळून घेतलेले सुके खोबरे भाजक्या पोह्यांवरती काढून घेऊयात आता पंधरा ते वीस काजू हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मंदासेवरती तळून घेऊयात काजू देखील हलक्याशा सोनेरी रंगावरती तळून तयार आहे काजू देखील भाजक्या पोह्यांवरती काढून घेऊयात आता दहा ते बारा बदाम देखील मंदासेवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात बदाम देखील तळून तयार आहे भासक्या पोह्यांवरती काढून घेऊयात आता वीस ते पंचवीस मनुके देखील तेलामध्ये अगदी खमंग फुलेपर्यंत तळून घेऊयात या ठिकाणी मनुके देखील अगदी मस्त फुलले आहेत अगदी असेच फुलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत तळून घेतलेले मनुके भासक्या पोह्यांवरती काढून घेऊयात आता वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या तळून घेऊयात लसणाच्या पाकळ्या तळताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे मंद आसेवरती अगदी खमंग ह्या लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत अगदी लालसा रंगावरती तळून घ्या या ठिकाणी लसूण देखील तळून तयार आहे अगदी याच रंगावरती तळून घ्या तळून घेतलेल्या लसूण भासक्या पोह्यांवरती काढून घेऊयात आता कडकडीत गरम तेलामध्ये पंचवीस ते तीस कडीपत्त्याची पाने देखील अगदी खमंग तळून घ्यायचे आहेत अगदी खळखळ आवाज येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्या जर तुम्ही अर्धवटी कडीपत्त्यांची पानं तळून घेतली तर तुमचा चिवडा नरम पडण्याची शक्यता असते तळून घेतलेला कडीपत्ता भाजक्या पोह्यांवरती काढून घेऊयात याप्रकारे तळून घेतलेल्या सर्व जिन्नस भाजक्या पोह्यांवरती काढून घेतलेले आहेत आता आपल्याला मसाला कोणकोणता कुन लागणार आहे ते पाहून घेऊयात मी या ठिकाणी चार चमचे चिवडा मसाला घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा हळदी पावडर जर तुमच्याकडे असा चिवडा मसाला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी दोन चमचे धने जिरे पावडर आमचूर पावडर काळं मीठ आणि साधं मीठ वापरू शकता पण मी या ठिकाणी चार ते पाच चमचे चिवडा मसाला वापरणार आहे आता कढईमध्ये आठ ते नऊ चमचे तेल ठेवलेलं कड़ आहे आता कडकडीत गरम तेलामध्ये दोन चमचे मोहरी घालूयात दोन चमचे जिरं घालायची आहेत लगेचच एक चमचा बडीशेप घालायची आहे मंदाचे वरती घालून घेतलेले जिरे मोहरी आणि बडीशेप छान अशी तळून घ्यायची आहे जिरं मोहरी बडिशेप तळून तयार आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच सुरुवातीला सांगितलेले जे मसाले आहेत ते मसाले तेलात ते घालायचे आहे जर तुम्ही गॅस चालू ठेवून हे मसाले तेलात घातले तर ते सर्व मसाले जळू शकतात म्हणून गॅस बंद केल्यानंतरच हे सर्व मसाले तेलात घाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅस बंदच आहे आता ही तयार करून घेतलेली फोडणी पोह्यांवरती घालून घ्यायची आहे अशा प्रकारे फोडणी गरम गरम असतानाच भासत्या पोह्यांवरती घालून घेतलेली आहे लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी या ठिकाणी पाच ते सहा चमचे पिटीसाखर घेतलेली आहे ही देखील लगेच घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण मी या ठिकाणी मोठे पाच ते सहा चमचे साखर घालून घेणार आहे आता भाजक्या पोह्यांवरती काढून घेतलेले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने अशी मसाल्याची फोडणी चिवड्यामध्ये घातल्यामुळे चिवडा अजूनच टेस्टी लागतो तुम्ही या चिवड्यामध्ये हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून तळून देखील घालू शकता अशा प्रकारे घातलेली मसाल्याची फोडणी आणि इतर सर्व साहित्य भासक्या पोह्यांबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण घातलेले मसाले आणि तेलाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पहा चिवड्याला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही मस्तच कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा